आजी आणि नातींचा खेळ चांगलाच रंगात आला होता कारण बराच वेळ चाललेल्या माझ्या चिमण्यांचा चिवचिवाट थोडा मंदावला होता उत्सुकतेपोटी आईंच्या खोलीत डोकावलं बघते तर काय माझ्या दोन्ही चिमण्या आरोही आणि आयुषी मस्त आजीच्या कुशीत पहुळल्या होत्या मस्त आजी, आजी नातींच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आरोही आठ वर्षांची तर आयुषी पाच वर्षांची होती आयुषी आजी सांग ना गोष्ट अच्छा तर ही बच्चा पार्टी आज आजीकडे गोष्टींची फरमाईश करत होती आजीने पण मस्त थोडेसे आडेवेडे घेतले एका एक फरमाइशीमध्ये गोष्ट सांगेल ती आजी कसली त्याशिवाय गोष्टीची रंगत तरी कशी वाढेल मी ही थोडा वेळ तिथेच रेंगाळले आणि बाजूच्याच खुर्चीवर विसावले आजी आणि नातींच्या गोडगुजात हरवून गेली आजी हो रे बाळांनो सांगते तर मग ऐका ह एक होती परीराणी आईबाबाची लाडोली अभ्यासात हुशार होती दादाची सानुली टपोरे डोळे तिचे गोरे गोरे गाल होती आजी आजोबांची छकुली अशीही परीराणी खूप हुशार होती बरं का नेहमी उत्साहित आत्मविश्वासाने भरलेली आईबाबांच्या तर काळजाचा तुकडा होती शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायची आणि सर्व शिक्षकांची लाडकी होती ती रोज बसने स्कूलला जायची एक दिवस शाळेत जाताना तिला जाणवलं की एक राक्षस तिचा पाठलाग करतोय तो रोज तिचा पाठलाग करायचा आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा मग ती पण त्याच्यावर लक्ष ठेवू लागली त्याला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू लागली त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागली आयुषी मग काय झालं आजी त्या राक्षसाने परीला खाऊन टाकलं आजी नाही अजिबात नाही आपली परी खूप हुशार होती तिच्या आईने तिला स्वरक्षणाचे धडे दिले होते चांगला स्पर्श वाईट स्पर्श ह्यातील अंतर समजवले होते अशा राक्षसांची कसे चार हात करायचे हे शिकवले होते आणि बरं आयुषी बाळा हे राक्षस कुणाच्याही रूपात आपल्यासमोर येऊ शकतात कुठेही आढळतात शाळेत बागेत क्लास मंदिरात अगदी आपल्या घरात सुद्धा ते आपल्यासारखेच दिसतात त्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण असतं मग परीने राक्षसाबद्दल आपल्या आईबाबांना सांगितले आईबाबांनी पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनी त्याला पकडून जेलमध्ये टाकलं आरोही पण आजी तू म्हणालीस ना की ते राक्षस कुठेही आढळतात आणि आपल्यासारखे दिसतात मग त्यांना ओळखायचं कसं आणि चांगला स्पर्श वाईट स्पर्श म्हणजे काय चौकस आणि चिकित्सक बुद्धीच्या आरोहीने आजीला प्रश्न केला आजी हो ते कुठेही आढळतात आणि कोणीही असू शकतात आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्येच ते दडलेले असतात फक्त आपल्याला त्यांना ओळखता आले पाहिजे आता प्रश्न उरला त्यांना ओळखायचं कसं आयुषी हं आजी कसं ओळखायचं आजी सांगते बाळा आयुषी मला एक गोष्ट सांगशील आई बाबा मी जेव्हा तुझे लाड करतो तेव्हा तुला कसं वाटतं आयुषी खूप मज्जा येते खूप छान वाटतं आजी हो ना यालाच चांगला स्पर्श म्हणायचा पण कधी कधी कोणीतरी आपले खूप लाड करतात आपली पापी घेतात आपली मर्जी नसताना उगीच जबरदस्ती लाड करण्याचे प्रयत्न करतात आपल्याला ते आवडत नाही तो झाला वाईट स्पर्श तेव्हा आपण थोडं सावध व्हायचं अशा लोकांपासून थोडं लांब राहायचं चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक समजून घ्यायचा आयुषी आजी स्पर्श म्हणजे काय आरोही अगं एवढं पण तुला माहिती नाही स्पर्श म्हणजे टच चांगला स्पर्श म्हणजे गुड टच आणि वाईट स्पर्श म्हणजे बॅड टच आजी आणखी एक महत्त्वाची गोष्ट कोणालाही आपल्या खाजगी शारीरिक अवयवांना हात लावू द्यायचा नाही आणि कोणी तसा प्रयत्न केला तर नाही किंवा स्टॉप बोलायचं आणि तरीही नाही ऐकलं तर जोराजोरात गोंधळ करायचा मोठ्या मोठ्याने ओरडून आपल्या आजूबाजूच्या लोकांना गोळा करायचं आणि त्याला चांगलं बदडून काढायचं आणि नेहमी आपल्या आईबाबांच्या संपर्कात राहायचं त्यांच्याशी सगळ्या गोष्टी बोलायच्या त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही आरोही आजी खाजगी शारीरिक अवयव म्हणजे काय ग प्रायव्हेट बॉडी पार्ट्स मी लगेच उतरले आणि त्यांना समजावले की आपण स्विमिंग कॉस्ट्यूम घातल्यानंतर जो भाग स्विमिंग कॉस्ट्युमनी झाकला जातो तो, तो शरीराचा भाग म्हणजे प्रायव्हेट बॉडी पार्ट आणि त्याला आपल्या परवानगीशिवाय कोणालाही हात लावण्याचा अधिकार नाही स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं त्यासाठी कराटेसारखे सेल्फ डिफेन्सचे संरक्षणाचे धडे शिकायचे समजलं का आरोही हो समजलं आपल्या आजूबाजूच्या राक्षसांपासून सावध राहायचं आयुषी हो मी पण सावध राहणार आणि राक्षसांशी परीराणीसारखं डिशुम डिशून करणार आजकाल समाजात आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमुळे बऱ्याच दिवसापासून माझ्याही डोक्यात या विषयावर मुलींशी बोलण्याचा विचार येत होता पण कसं बोलणार काय बोलणार त्या अजून लहान आहेत त्यांना ह्या गोष्टी समजतील का असे बरेच प्रश्न माझ्यासमोर होते पण सासूबाईंनी ह्या सर्व गोष्टी किती हसत खेळत गप्पा गोष्टी करत त्यांना समजावल्या मलाही त्यांच्या विचारांची प्रगल्भता आज समजली आणि म्हणूनच घरात आजी आजोबांचं स्थान किती महत्त्वाचं आहे हेही मला समजलं माझ्या चिमण्या आजी तर आजीकडून नवीन गोष्टी तर शिकल्याच पण मीही घरातलं मोठ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे शिकले मैत्रिणी आजची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद